हाय हाय मिर्ची, हु मिर्च, मैं हूँ मस मस। हे बघा हे काय नाही, रुको, शिलाईला असं काय नाही, कोणी हे पण बनवू शकत। पण मला नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? हाय ना, सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर। पुन्हा एक छानशा नवीन व्लॉग मध्ये नवीन काही तुम्हाला बघायला भेटणार आहे, त्यासाठी छानशी सुरुवात करू। आणि जयश्रीच्या फेसवर तुम्हाला दिसत असेल अही आजळ लागण्यासारखं काय आहे, तर जवळ मी हीटर घेऊन बसलेली आहे। हे बघा अशी, आणि खूप थंडी आहे, खूप थंडी आहे। तर पिल्लू माझी मदत करत आहे। पिल्लू दिखा दे राजा। नमस्ते सबको, आप कैसे हो? अभी मम्मा कुछ स्पेशल बना रही है, तो आप सभी को मम्मा सीधे सीधे बताएगी। क्या है ये? देखो मैंने मोतियों के ना डिब्बे में से ये इसके ढक्कन में मोती डाल, ताकि इधर उधर ना जाए। ही आहे म्हणजे जे बनवणार आहे, ज्याला कळायचं त्यांनी कळलं असेल। कुणाची मदत न घेता मी कधी कुठं बघितलं नाही ना, मी कुणाचं काय नाही शिवायला माझ्यापेक्षा आलेलं ह्याला झीप लावण्यासाठी। फक्त मी कसं मी शिवते ना, प्रत्येक कपडे शिवते, त्यामुळे मला तुरंत डोक्यात बसतं। तर काय केलंय, कसं केलंय, किती घेतलं असेल आपल्या मनानं मी करते। तर कुणाची हेल्प न घेता तर मी बनवते कुसन बनल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवीन। गायू आता झोपलेली पप्पांपाशी, नाहीतर माझ्या आधी ती स्वीटच होते। तर मी रात्री थोडा एक तासात मी पहिल्यांदा बनवते ना, तर एका तासातच मी एवढं बनवलेलं आहे, लवकर बनवून जाईल। तर कसे हे किती इंच घ्यायचे, काय घ्यायचे, हे संपूर्ण मी सांगणार आहे। आणि किती काय करायचं, किती कपडा लागल, त्याच्या आधी ते साठी ना मी प्रॅक्टिस पहिले करते। एक मी बनवते ना, हा बनल्यावर तुम्हाला दाखवणार, आणि बनल्यानंतर का नाही कसं आहे मी ही नक्कीच तुम्हाला सांगेन। एक फूल बनवतेच तुमच्या पुढं, दे देना बेटा, तू थोडस नीचे करेगी, दे दे। तर एक फूल बनवते मी, कुणाची मदत नाही घेतली, ठीक आहे? तुम्हाला एक मिनिट बात करते हो। तर मी काय म्हणते माहितीये का, मी किती लागतंय कपडा मी हे कन्फर्म करते, पण फिनिशिंग खूप छान आलेली आहे, माझ्याकडून असं काही चुकत नाही। तर चला स्टार्ट करूया। तर ही कपड्यावर मी लाईनिंग लावून घेतलेली आहे, ती मेजरमेंट नक्की सांगेन। तर इथं मी स्वीट उचवते, पिल्लू थोडी कॅमेरा खूप हलवायला लागलेली आहे। तर बघा मी कुणाची न मदत घेता बनवलेलं आहे। तर ही बघा अशी लाईन कशी लावायची ही सांगते। तर खालून मी सुई घेते अशी खालच्या साईडून, कारण हां अशी घेतली तर हा नोक आहे ना समोरचा, कप्पे कसे बनवायचे ते नक्की सांगते तुम्हाला ही। आणि कुणाला हवं असेल नक्कीच कमेंट करा। तर झालं, ही फुलं कशी चार बनतात मी म्हणजे फक्त बघितलेलं। शिलाईला माझ्यापाशी एक लेडीज आली होती, ती देऊन गेली होती, लहान बाळ होतं तिचं, ती देऊन गेली होती। आणि जेव्हा मी झीप बसवत होती त्यावेळेला मी हे बघितलं, तर माझ्या डोक्यात राजश्रीचं लग्न पण झालं नव्हतं, ठीक आहे? त्यावेळी त्यावेळीपासून मी आत्तापर्यंत लक्षात ठेवलं होतं। मेजरमेंट कशी घ्यायची ते नक्की सांगेन। तर एक साईडचं मी घेतलं आणि हे बघा दुसरीकडचं फूल आहे, हे ह्या दुसरी साडीचं सुई टोकवायची आणि असं घ्यायचं। आणि ज्याला येतं ना मी चुकीचं बनवते या बरोबर आहे हे नक्की सांगायचं कमेंटमध्ये। मी खूप बनवणार आहे आता वेगवेगळे, कारण आता स्टार्ट करायचं आहे आपल्याला। तर खूप आवडलेलं आहे बरं का मला, वाव बोलो वाव। तर चला हे चार, हे बघा अशी फुलं दिसणार आणि हे ज्या अशी हे बघा चार। तर ह्याला मी सुई लावलेली आहे, आता इकडून पण सुई घेते, कारण तुमच्यासाठी म्हणून मी हळूहळू घुसवायला लागलेली आहे सुई। आता ह्या साईडनं घुसवते, पडद्याचं कपडा आहे, 15-20 कितीही वर्ष ठेवलं तरी कपडा कधीच खराब होत नाही हा। तर शायनिंग पण आहे कपड्याला, आणि आपण पुराणी पडदे असतात ना त्यालासुद्धा बनवू शकतो। आणि ह्याला काही शिलाई बिलाई शिकण्याची गरज नाही, बिना शिकणारेच माणसं खूप छान बनवतात, ठीक आहे? तर आता बघा हे फूल आहे, ह्याच्यावर मी कशी अटॅच करते ही हे बघा। तुम्ही मोती लहान घेऊ शकता या मोठं पण घेऊ शकता। तर आता खूप लोकांनी म्हणजे मॅक्झिमम यूट्यूबवर तुम्हाला खूपच कमी व्हिडिओ भेटतील, पण एवढं चांगलं मेजरमेंट सांगणार नाही, त्यासाठी मी नक्कीच तुम्हाला मेजरमेंटवाला पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे। तर कमेंट करा हवे असेल तर, कारण हिंदीमध्ये पण टाकणार आहे मी, मराठीत पण टाकणार आहे। मोती लावते बघा, मोती बघा असे, हां
आणि असं झाल्यावर मग हे बघा मोती किती छान चार पदरी ही दिसते आणि कुठल्याही साईडला का नाही आपल्याला खाली टोचवून हे करायचं आहे, सुईला खाली काढायची आहे कारण दुसऱ्या फुलला न्यायचं आहे. जेव्हा हे फूल टाईट झालं की दुसऱ्या फुलला तिथूनच खाली तोडायचा नाही धागा. ती सगळी माहिती चांगली देईन, फक्त माझ्याकडून मी पहिले बनवते ना त्याच्यासाठी तुमच्याकडून पण जी बनवलेत कुणी तर त्यांना विचारते तर बघा अशी फुलं बनवायला लागलेत किती सुंदर दिसायला लागले, खूप म्हणजे खूप सुंदर. जावाई बापू तर आश्चर्य झाले, म्हणले बिना तुला काही येता, तू बघता ही करून टाकलंस. मी म्हणलं हां, तर बघा कशी हे बनल्यावर किती सुंदर दिसेल सांगा बरं, एवढं नुसतं मी केलेलं आहे. तर बघा आता बनल्यावर किती सुंदर दिसेल. त्याचा कपडा आहे जुने असले तरी चालेल पण मी नवीन घेतलेला. तर चला फटाफट फटाफट एवढं बनवलेलं आहे मी. आणि आता पहिल्यांदा बनवत होती ना मी, त्यासाठी तुम्हाला हळूहळू दाखवत होती पण स्पीड खूप आहे माझी सुईमध्ये. आपल्याला एक वेळ फूल लावायचं माहीत झालं ना मला, ह्याच्या आधी माहीत नव्हतं की एक दोन फूल तुम्हाला दाखवत होती ना तर मला कळतच नव्हतं हे बघा किती सुंदर झालेले आहेत फुलं, एवढी बनली किती छान वाटते आहे नाही. तर कुशन हा बनला, कसा वाटेल ह्याचा फ्रॉकसुद्धा बनवू शकतो आपण, काही बनवू शकतो. त्यासाठी हे बघा इकडून घेतलं मी, इथून असं अटॅच केलं. पिल्लू थोडी कॅमेरा हलवते. तर बघा ह्या साईडचा कोपरा मी उचलला पण मेजरमेंट दाखवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. तर मेजरमेंट खूप सोपं आहे पण मी आकून दाखवल्यानंतरच तुम्हाला कळेल. तर ही बघा फूल फूल पिलू बघा मला काही देते मोती देते, तर ही फुलं किती छान वाटतात. हे बघा फुलामध्ये मी ही पण अटॅच करून घेतलं मोती, तर खूप सुंदर वाटणार आहे आणि खूप म्हणजे खूप ही म्हणजे खराबच होत नाही. कसं पण वापरा कसंही काय करा आपण व्यवस्थित जर छान बघा किती ही बघा आत्ताच मी बनवून कम्प्लीट केलेला आहे. ही असं बनलेलं आहे पूर्ण लाईन्या बघून घ्या तुम्ही, ह्या फुलं बघून घ्या फुलं. तर मी कलर माझ्यापाशी अजून एक ठेवलेला आहे नेव्ही ब्लू हा आहे. मैं दीदी हूँ आय का तो आप कैसे हो, इधर आओ दिखता नहीं है तुम. तो चला हो का बिना मी इसको दिखो बोलो वाओ बोलो वाओ. गायचा हा ड्रेस कसा छान वाटेल इकडे बघा असा बनवला गायला, तर कसं छान वाटेल इथपर्यंत हे असं डिझाईन परत फ्रॉक दुसरा. तर ही असं ना पहिल्यांदा बनवलेलं आहे मी आणि कुठं चुकलेलं नाही. आणि कसं माप घ्यायची काय घ्यायची, याचा कपडा आहे जुने असले तरी चालेल पण मी नवीन घेतलेला होता राजश्रीसाठी आणि ह्याला मी बनवलेला आहे न मदत घेता पण छान आलेला आहे, कुठंच काय प्रॉब्लेम आलेला नाही. पण मेजरमेंट म्हणजे किती घ्यायचं काय ते सगळं सांगते, किती वर कसं बॉक्स करायचं आणि ही फुलं कशी येणार आणि नवीन शिकते त्यांना सांगते म्हणजे नवीन बनवायचा विचार. ही काय नाही रुको शिलाई येईल असं काय नाही, कोणीही पण बनवू शकतं. पण मला मी कुणाची न मदत घेता बनवलंय खरं सांगते, कुणाचंही बघितलेलं नाही कुणाचं काय नाही, फक्त शिलाईसाठी आले आणि आलेली एक बाई देऊन गेली. देऊन गेल्यानंतर तिला मी हे बघितलं तिच्या एका कोपऱ्यात ना मला इकडं असं एक लाईन अंडरलाईन केलेलं का नाही बॉक्स दिसला, फक्त मी त्याच्यावर हे केलं अंडरलाईन किती इंचाची आहे. मग त्याच्यानंतर मी माझा मी विचार केला की मी स्वतः बनवायचा असा ठीक आहे. तर आता ही मी कटिंग करते आणि कटिंग करून का नाही याला कटिंग करते, कटिंग करून बसवते मी. ही काय तुरंत कुणी पण बसवू शकतो म्हणजे कटिंग करून त्याला ही कुणी पण ही बसवू शकतो काही झीप तसं काही नाही. त्यामुळं हे बघ कसं होतंय चौकनच आहे मस्त आलंय बरं का, चौकन आलेला आहे ही आपण वडावडीनं करतोय त्यामुळं मस्त आलेला आहे चौकनच. किशा बघ किशाचं वेगळंच असतं कसं आलेलं आहे मला खूप आवडलं, जावाई बापूंना पण खूप आवडलं ठीक आहे. तर मी ह्याच्यावर काढले बघा किती मोठा कपडा आहे, चार मिनिटर आणलेला म्हणले दीड मीटर मध्ये एक असं सांगितलंय मी, 3 मीटर आणले हा अजून 3 बनवते 5 बनवायचं होतं हा. हे देखो न्यू कपडा ठीक आहे, कसे बनले नक्की सांगा.
कैसे लग रहा है कि सूखे हैं ऊपर? हाय हाय मिर्ची, हू 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 मिर्च, मैं हूँ मस मस। ये बघा कपडा फ्रॉक शिवायचा ना आता छान छान माझ्या राजाला। ठीक आहे चला चला हे बनवते कटिंग करून घेते मेजरमेंट पूर्ण सांगते व्हिडिओ नक्कीच टाकते। आणि कसं टीच करायचं कसं कटिंग करायचं ऑनलाईन काळजी घ्या नक्कीच कमेंट करा ह्याच्याबद्दल धन्यवाद।